टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका सुरू आहे। सर्वच पक्षांनी आपलं नशीब आजमवलेलं आहे। या सर्व जागांवरती बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व रोखण्याकरिता आघाडी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आता मैदानात उतरलेले आहेत। 2019 ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या। या निवडणुकीत आरोप आणि प्रत्यारोप चालूच होते। बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला होता। त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये शाब्दिक वाद पुन्हा कैलास पाटील यांनी उखळून काढलेले आहेत। या सर्व दरम्यान कैलास पाटील यांचं काय म्हणणं आहे? या सर्व दरम्यान कैलास पाटील एकनाथ शिंदे जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांना काय सांगतात, पाहूया या बातमीच्या माध्यमातून। सध्या ग्रामपंचायतीच्या पालघर जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहेत, आघाडी सेनेची काय भूमिका असणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये? नमस्कार। 27 तारीख ही लास्ट डेट आहे ऍप्लिकेशन भरायची, त्यानंतर आपल्याला कळेल अग्निसेना कुठे कुठे घाम पडते। तुम्हीच बघा या क्लिपमध्ये खासदारकीच्या इलेक्शनमध्ये माननीय आताचे मुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोललेले आहेत आणि त्यांना कशा प्रकारे बाबा बंगाली हितेशनी शिव्या दिलेले आहे ते पण या क्लिपमध्ये पहा। गाडी वाढून फिरतो धर्मवीर आनंदीजी नंतर तो आणि गाडी वाढवल्यावर काय आनंदीजी बनतात त्या लोक। एकनाथ शिंदे चला आपल्या शेती करता 1 वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसला आपली निशाणी काय मला ऐकायला लागलं पाहिजे। कळली लोकांना हे मूर्ख आपल्या निशाणीच्या मागील अरे निशाणी नाही काम कार्य करते। सामान्य माणसाची जमीन हडप करण्याचं काम केलेलं आहे। तुम्ही सर्वसामान्य माणसाला बेघर करण्याचं काम केलंय, आदिवासींना लुटण्याचं काम केलंय। या ठिकाणी त्यांनी सांगितलं, बाळासाहेब म्हणायचे गुंड असावा पण शंड नसावा, पण तो गुंड कसा असावा, तो माय भगिनींचं रक्षण करणारा असावा, सर्वसामान्य माणसाच्या जीवितांचं रक्षण करणारा असावा, सर्वसामान्य माणसाच्या मालमत्तेचं रक्षण करणारा असावा। तुम्ही तर त्यांच्या पाटीत खंजीर खुपसणारे, त्या सर्वसामान्य लोकांच्या जमिनी हडपून मोठमोठे टावर उभे करणारे तुम्ही, या ठिकाणी अनेक लोकांचे खून मुर्देव पाडणारे तुम्ही। त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री महोदय, ते ईडीला घाबरत नाही, त्यांची व्हिडिओ क्लिप आहे, सीबीआयला घाबरत नाही, ते म्हणाले मी गुंड आहे आणि म्हणून मला जेलमध्ये जायचं आहे, छगन भुजबळ यांची जागा मला घ्यायची आहे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुमचा अधिकार आहे, त्यांची इच्छा लवकर पूर्ण करून टाका आणि त्यांना कायमचं जेलमध्ये जाऊ द्या। मग तुम्हाला ठरवायचंय एसआयटी गठित करायची की नाही, तुम्हाला इकडच्या लोकांना उत्तर देणं भाग पडणार आहे साहेब। एसआयटी गठित केली नाही तर तुम्हाला पालघर जिल्ह्यातील लोकांना उत्तर देणं भाग पडणार आहे, एवढं लक्षात ठेवा। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, आपण आता जो हा व्हिडिओ पाहिला असाल, तुम्ही सच्चे जर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असाल तर ही तुमची वचन पूर्तता कराल अशी आम्हाला आशा आहे। आमचं लोकांना एकच म्हणणं आहे, आमचं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एकच म्हणणं आहे, आपण खासदारकीच्या इलेक्शन मध्ये पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सगळ्यांना काहीतरी प्रॉमिस केलेलं आहे आणि तेच आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की त्याच्यात इम्प्लिमेंटेशनसाठी एसआयटी गठित करण्यासाठी लागणारे पेपर हे आमच्याकडे अवेलेबल आहेत। पीएमसी बँकेच्या घोटाळ्यात डायरेक्ट रिलेशन आहे त्याचं, 150 करोडचा विषय आहे। बाबा बंगाली हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याबद्दल काय म्हटलेलं आहे आणि त्यांनीच 150 करोड रुपये एचडीएलचे कसे घेतलेले आहेत त्याचा इव्हिडन्स 2012 मध्ये 1 लाख रुपये देऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे वसई 2 मध्ये आणि ते पैसे जे पीएमसी बँकेतल्या लोकांना मिळायला पाहिजे होते ते हे बाबा बंगाली हितेशने कसे गळगुरूत केलेले आहेत 2 पोरं आणि 1 सुनेच्या नावाने। आमचं म्हणणं माननीय मुख्यमंत्र्यांना, आपण म्हणतात माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आपण शिवसैनिक आहात, बाळासाहेब ठाकरेंनी आजपर्यंत आम्हाला माहिती की जे शब्द दिले ते पाळलेले आहेत, आमचं हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना
शब्द आहेत की तुम्ही काय बोललेले आहेत ते तुम्ही ऐका। झोलझाल फंड आणि अग्रिसेनेचा, मग तो बीजेपीचा खासदार असो का शिवसेनेचा खासदार असो, ह्याच्यात नेहमीच खाडीचा वाटा राहिलेला आहे निवडणुकीमध्ये। म्हणून आमची पाच सात जिल्ह्याची आपल्याला हात जोडून रिक्वेस्ट आहे की जे तुम्ही बोललेलं आहे त्याच्यात इम्प्लिमेंट झालेली आहे असं आमच्या पूर्ण अग्री समाजाचं, भूमिपुत्रांचं, कामगारांचं, इकडच्या विंचित लोकांचं म्हणणं आहे। ज्यांनी माझ्या समाजाला भिकेला लावायचं काम केलं, मला माहिती आहे त्यांचे तीन आमदार आहेत, तुम्हाला त्याची गरज पडते, पण ज्यांनी समाजाला भिकेला लावायला काम केलं, आम्हाला त्यांच्या विरुद्ध, आम्ही पहिल्या खासदारकीच्या इलेक्शनला पण विरोधात होतो, आमदारकीच्या इलेक्शनला पण विरोध होतो आणि आता पण विरोधात आहोत। मी आपल्याला हात जोडून विनंती करतो परत एकदा की आपण आपल्या शब्दावर, जो आपण शब्द ऐकरच्या पालघर जिल्ह्याला दिलेला आहे तो पाळा, आणि एसआयटी साठी लागणारं मटेरियल हे पूर्ण आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत। जर 36 करोड साठी जर ईडी लागू शकते, 18-18 दोन चेक आहेत, तर इकडे 150 करोडचा विषय आहे आणि ऑन पेपर आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मटेरियल पाहिजे? आमच्याकडे किती मटेरियल आहे? माणसं मेलेली आहेत, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झालेली आहेत खोटे पेपर करून, आता नवीन केस आलेली आहे, मला महानगरपालिकेने लिहून दिलेलं आहे की क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये 7 ग्राउंड प्लस 7 टॉवर झालेले आहेत आणि अनऑथराइज बांधलेला आहे नालासोपारामध्ये राजू बाबा बंगालीच्या फ्रंटमॅनने। मग तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला एसआयटी गठित करायची आहे की नाही। आमची तुम्हाला प्रत्येक वेळेला रिक्वेस्ट राहील, अग्रिसेना सदैव आपल्या पाठीशी, महाराष्ट्राच्या चांगल्या कामासाठी पाठीशी राहील। जर ह्याच्यात आम्ही मदत केली तर आम्ही तुमच्या पाठीशी। आपल्याला आमची ही बातमी आवडली असल्यास टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।